आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या विद्यालयात वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रथमतः पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्ष विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर तसेच माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप यांच्या हस्ते भारताचे भूतपूर्व माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। डॉ अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करून वाचनाची आवड वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विद्यालयात इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन घेण्यात आले। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर यांनी विद्यार्थ्यांना डॉ APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी मार्गदर्शन केले। ते आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात म्हणाले की डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या योगदानामुळे विविध क्षेपणास्त्र जे आज भारत देशाकडे आहेत त्यासाठी डॉ APJ अब्दुल कलाम यांची प्रचंड मेहनत होती। भारत देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न डॉ APJ अब्दुल कलाम यांचे होते। ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये आहे। त्यासाठी तुम्हाला अहोरात्र मेहनत करावी लागेल, चांगला अभ्यास करावा लागेल, त्यांचे विचार आत्मसात करावे लागतील। तसेच यावेळी व्याख्याते सागर चव्हाण व विद्यार्थ्यांनी डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा देसाई यांनी केले। कार्यक्रमाचे नियोजन शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे, पर्यवेक्षिका लीना पायगुडे, सोमनाथ उभाळे, सोनबा दुर्गाडे, योगेश घोरपडे, कुलदीप साळवे, राजेंद्र ताम्हाणे, पूनम उबाळे, मीना भैरवकर, वैष्णवी पवार यांनी केले। प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे, जेजुरी। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।